महायुती पुरस्कृत रयत क्रांती संघटना शेतकरी आणि कामगार परिषद उद्या 23 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर येथे गांधी चौकामध्ये संपन्न होत आहे. या परिषदेसाठी महायुतीचे जे आमचे 16 घटक पक्ष आहेत त्या 16 घटक पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, त्याचबरोबर जनस्वराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे सावकर साहेब हेही या परिषदेला उपस्थित राहत आहे. या परिषदेचं जे घोषवाक्य आहे ते औंदा स्वातंत्र्य मिळवायचं, भारत विरुद्ध इंडिया हे घोषवाक्य घेऊन ही परिषद संपन्न होत आहे. कारण भारत विरुद्ध इंडिया ही जी संकल्पना आहे ही आदरणीय शरद जोशींनी 1980 साली सर्वप्रथम मांडली आणि तीच शरद जोशींचं विचार घेऊन ते घोषवाक्य घेऊन रयत क्रांती संघटना वाटचाल करत आहे. कारण आमचा संघर्ष हा इंडियाच्या विरोधातला आहे. शेतकऱ्याचं खळं लुटलं जातं, त्याला गुलाम म्हणून शेताभातात राबवलं जातं. या गुलामगिरीतून गावगाड्यातला माझा शेतकरी शेतमजूर मुक्त झाला पाहिजे ही भावना घेऊन आम्ही चळवळीमध्ये काम करत आहोत. आणि या राज्यातल्या जे महायुतीबरोबर जे घटक पक्ष आहेत त्यांना खऱ्या अर्थानं गावगाड्याचे काय प्रश्न आहेत, शेताभातात राबणाऱ्या माणसाचं काय प्रश्न आहेत. आणि हे वर्ष निवडणुकीचं असल्यामुळं निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्याच पक्षांच्या शेतकरी अग्रक्रम क्रमावरती आला पाहिजे, त्याचे मुद्दे त्यांच्या अग्रक्रमावरती आले पाहिजे. ते हा एक मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही परिषद या ठिकाणी घेत आहोत.